नमस्कार मित्रांनो सातव्या मुलीची सातवी मुलगी तीस ऑगस्ट भागामध्ये शेखर म्हणतो नेत्रा आई तुला एवढी बोलली पण तू आम्हाला काहीच का नाही सांगितलं अद्वैत म्हणतो आजोबांच्या जीवाला तुझ्यामुळे धोका कसा असू शकतो तू मला पण काही सांगितलं नाही ने। नेत्रामध्ये साहेब मी सांगणारच होते पण ते मध्येच दहा करोडचं निघालं शेखर म्हणतो तसं पण आईसोबत बोलून काहीच फायदा होणार नाही इंद्राणीवर तिने डोळे झाकून विश्वास ठेवलाय आधी म्हणतो नाही बाबा मी बोलणार आजीशी शेखर म्हणतो आद्वाईत तिला समजावून काहीच फायदा नाही मी बोललो तिच्याशी तो तो बाबा पण हे, हे साथ, साथ तो तो आदवाईत आई किती देवभुळी आहे हे तुला माहिती आहे ना नेत्रमती साहेब शेखर साहेब बरोबर बोलतायत आधी म्हणतो नाही असं असेल ना तर मला इंद्राणीशी बोलायला पाहिजे ही काय पद्धत आहे ती आपल्या घरातील वातावरण का बिघडवते आणि सगळं कुठल्या बेसेसवर बोलते काय तिच्याकडे पुरावे हे मला बघायचंच आहे नक्की तिचा हेतू काय आहे नेत्रामध्ये साहेब जाऊ द्या ना मनात म्हणते दुर्दैवाने हे सगळं सांगता पण येत नाही हे सगळं त्या रुपाली बाईसाहेबांच्या सांगण्यावरून करतायत आणि म्हणते साहेब आपण आजीच्या कालाने घेऊया ना मग पुढे बघूया काय करायचं का ते शेखर म्हणून तो आपल्याकडं दुसरा काहीच पर्याय नाहीये इकडे रुपाली विचार करत असते शेखरने अद्याप कुणालाही माझं सत्य सांगितलं नाही म्हणजे ते लवकर सांगणार पण नाही एवढं नक्की मागे काय म्हणाला होता अदवैतलं टेन्शन नाही द्यायचं त्याचा नवीन संसार मनात हसतेन म्हणते खरंच बिंडो खेळा कुठे इमोशनल व्हायचं ना ते सुद्धा कळत नाही जाऊ दे ना मी कशाला विचार करते इंद्राणीने सांगितल्याप्रमाणे म्हाताऱ्याच्या नारड्यात विष ओतते म्हणजे उद्या तिच्याकडून दोन करोड मिळतील म्हणजे शेखरच्या तोंडावर पैसे फेकता येतील विषाची बाटली काढते म्हणते म्हातारी गोळे घेऊन झोपली की मग म्हाताऱ्याचा विषय कायमचाच संपवते तेवढ्या शेखर येतो ते एका पॉटमध्ये बाटली टाकते पण त्याचा आवाज मात्र शेखरला जातो हे रुपालीच्या लक्षात येतं आणि ते त्या पॉटवर हात मारत असते इकडे इंद्राणी खूप रागत असते तिने आजोबांच्या मनातलं वाचलेलं असतं मला माफ कर मनोरमा माझ्यामुळे तुला काय काय भोगावं लागलं खूप सण केलं असशील तू मला माझी चूक मान्य आहे आणि मी केलेल्या पापाची शिक्षा गेल्या अनेक वर्ष मी भोगतोय तेवढ्यात नेत्रा कब्बशी घेऊन खाली येते इकडे तिकडे बघते तर कोणीच नसतं फक्त इंद्राणी एकटीच उभी असते ती तिला म्हणते इथे काय करताय इंद्राणी म्हणते तुला काय करायचं ती म्हणते हे माझं घर आहे मी विचारू शकते तुम्हाला म्हणते आजीने थांबायला सांगितलंय त्यांना बोलायचंय माझ्याशी नेत्रा म्हणते काय वाटतं तुम्हाला आजीच्या मनामध्ये खोटं नाटं भरलं म्हणजे रुपालीबाईसाहेबांच्या मनासारखं होईल असं वाटतं तुम्हाला खूप मोठा गैरसमज आहे तुमचा तुम्हाला जे हवं आहे ना ते कधीच घडणार नाही किती प्रयत्न करा तुम्ही इंद्राणीला खूप राग येतो ती म्हणते तू माझ्याशी बोलूच नको तेच बरे तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी ती निघून गेलो नेत्रा म्हणते रुपाली बाईसाहेबांनी हे सगळं का करायला सांगितलं असेल रात्री रुपाली सगळ्यांच्या झोपायची वाट बघत असते इंद्राणी खाली चक्रा मारते म्हणते ही रुपाली का नाही आली अजून पण शेखर काय झोपत नाही आणि वाचत असतो रुपालीची चुळबुळ बघून त्याला संशय येतो पण तो झोपून घेतो रुपाली हळूच उडते आणि पॉटमधून बाटली घेते खाली येते आणि इंद्राणीला दाखवते ती तिचा जा जरा लवकर काम कर रुपाली म्हणते करणारच आहे ना त्यासाठी चाले खूप मोठा धोका आहे इंद्राणी खूप मोठा धोका आहे पण तुझ्यासाठी करते आणि दोन करोड रुपये मला उद्या सकाळीच मिळायला पाहिजे नाहीतर इंद्राणी म्हणते मी माझा शब्द पाळते तुझं बघते काय ते ती म्हणते बक्षील आता रुपाली हळूच जाते आणि आजोबांच्या तोंडात विष होतायला लागते तेवढ्या त्यांना जागीती आणि ते तोंड गच्च दाबून धरतात रुपालीला काही लवकर तोंड उघडत नाही तेवढ्यात आजी ूस बदलते आणि रुपाली पटकन लपून बसते इकडे नेत्रा उठून बसते आणि मनात म्हणते इंद्राणी ताईच्या डोळ्यात नक्कीच मला काहीतरी दिसलं रुपाली घाबरत बाहेर पळत येते आणि इंद्राणीला सांगायला लागते तेवढ्यात दाराचा आवाज येतो रुपाली वर बघते तर नेत्रा येत असते ती पळत जाऊन पटकन लपून बसते त्यासोबत एका बाजूला इंद्राणी पण लपते आवाज आला म्हणून नेत्रा सगळ्या घरात शोधाशोध करत असते रुपाली तिच्या मागून पटकन वर पळते आणि खुलीचं दार बंद करते विषाची बाटली पॉटमध्ये टाकते आणि पटकन झोपून घेते ती एवढी घाबरलेली असते की तिला श्वास घ्यायला त्रास होत असतो नेत्राचं लक्ष जातं तर आजोबांच्या खुलीचा दरवाजा उघडा असतो पहिले आजोबांचा श्वास वर खाली होत असतो पण नंतर एकदम ते शांत होऊन जातात आता मात्र नेत्रा जाम घाबरते तर तुम्हाला काय वाटतं ह्या झटापटीमध्ये रुपालीने आजोबांना विष दिलं असेल की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद